गावरान पद्धतीचा झणझणीत वांग्याचा रस्ता, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा झणझणीत वांग्याचा रस्ता। पटापट रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला जर हा आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तडका या माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी झणझणीत गावरान पद्धतीचा वांग्याचा रस्ता घेऊन आले आहे। तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया। बघू शकता इथं मी 1/4 किलो वांगी अशी काटेरी घेतलेली आहेत, छोटी छोटी वांगी। आता आपल्याला मस्त त्याचा रस्ता करायचा आहे। आता मी काय करते, ही वांग्याचे ना देठ कापून घ्यायचे, खूप मोठी देठ आहेत ना, मग देठ कापून घेऊया आणि मधून काप द्यायचे आपल्याला, भरून करायचे आहेत ना, काटे काढायचे नाहीत, काटे छोटे आहेत नाही काढले तरी हरकत नाही, खूप मोठे काटे असतील तर काढून टाका, छोटे काटे असले तरी चालेल। आता मधून असा काप दिला आहे, व्यवस्थित आळ्या आहेत का बघायचं, किडलेलं वगैरे नाही आहे ना, आणि आता हे पाण्यात ठेवायचं म्हणजे काळं पडणार नाही आपली बाकीची तयारी होईपर्यंत। आता दुसरं एक वांगं कट करूया, ह्याचे पण मी काटे काढत नाही आहे, व्यवस्थित मधनं काप देते आणि हे पण पाण्यात ठेवते। अशाच पद्धतीने मी बाकीची सर्व वांगी कट करून घेते। बघू शकता इथं माझी सर्व वांगी कट करून झाली आहेत। आता ह्याला लागणारा मसाला तयार करून घेऊया। इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, धनाजिरा पावडर, हळद, मीठ, लाल तिखट, घाटी चटणी आमची कांदा लसूण, ती चटणी घेतली 2 चमचे, लसूण खोबरं, आणि इथं गव्हाचं पीठ घेतले, शेंगदाण्याचा कूट, तेल आणि पाणी लागणार आहे। तर चला आपण मसाला मिक्स करायला सुरुवात करूया। त्याच्या अगोदर तुम्हाला एक टिप सांगायची, हे गव्हाचं पीठ मी 2 चमचे घेतले, गव्हाच्या पिठाने ग्रेव्हीला खूप छान थिकनेस येतो, मस्त मिळून येते। आता आपण इथं कांदा मिक्स करून घेऊया, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि सर्व ड्राय मसाले आपण त्याच्यामध्ये टाकूया। शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घेतले, तुम्हाला जास्त वापरायचं असेल तर टाकू शकता। लसूण खोबरं घेतले 2 चमचे, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेते। आमचा घाटी कांदा लसूण मसाला तो घेतला आहे 2 चमचे, तो पण टाकून घेते ह्याच्यामध्ये। बेडगी चटणी घेतली कलर यायला 1 चमचा, धनाजिरा पावडर प्रत्येकी 1-1 चमचा, ते पण ह्याच्यामध्ये ॲड करूया। 1/2 चमचा हळद, हळद पण ॲड करूया। चवीनुसार मीठ टाकायचे आणि गव्हाचं पीठ 2 चमचे घेतले। गव्हाच्या पिठाने खूपच ग्रेव्ही छान आणि अशी घट्ट होती आणि मिळून येते। मेन म्हणजे ही टिप्स कोण तुम्हाला सांगणार नाही, मी सांगितली, तुम्ही नसल वापरात तर नक्की ट्राय करून बघा। आता एक पळी आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे जेणेकरून हा मसाला मिळून येईल। आता हा सर्व मसाला मिक्स करून घेऊया छान असा। बघू शकता व्यवस्थित मिक्स झाला की आपण जे कट केलेले वांगी आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला हा भरायचा आहे। बघा आता आपला मसाला झालेला आहे। आता आपण 1-1 वांगं भरून घ्यायचे। आता वांग्याच्या आतमध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे। बघू शकता व्यवस्थित दाबून दाबून हा मसाला भरायचा आहे। दुसरं पण वांगं मी तुम्हाला भरून दाखवते। बघू शकता आपण वांगं छान भरून घेऊया। आता अशाच पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेते। बघू शकता इथं माझी सर्व वांगी भरून झालेली आहे। आता आपण तेल गरम करायला लावूया। पातेल्यामध्ये इथं मी 3 पळी तेल टाकून तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्याच्यावर आपण जी भरलेली वांगी आहेत ती तेलावरच पहिली आपल्याला छान अशी भाजून घ्यायची। जोपर्यंत ती छान अर्धवट शिजत नाही तोपर्यंत आपल्याला तेलावरच भाजायचे। बघा मी जेवढी भरलेली वांगी तेलावर टाकलेली आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला त्याला हलवून घ्यायचं। हलवून झालेलं आहे, आता आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅसवर पहिले छान होऊन द्यायचं आहे तेलावर। 5-1 मिनटं आपल्याला बारीक गॅस करून असंच हलवत हलवत झाकण ठेवत ठेवत ही वांगी शिजवून घ्यायचे। बघू शकता आता परत झाकण काढून बघूया। बघा आपली वांगी ऑलमोस्ट शिजलेली आहे, 2-3 वेळा मी झाकण ठेवून त्याला, आता त्याच्यामध्ये जो राहिलेला मसाला आपल्याला ह्या वांग्यावर टाकून घ्यायचा आहे। झाला मसाला टाकून झाला, आता मसाला पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्या वांग्याबरोबरच। खूप जास्त हलवा हलवा करायची नाही, अलगत नाही तर वांगी ती शिजलेली आहेत ना अर्धवट, ती तुटायची शक्यता असते। बघू शकता
आता इथं आपली वांगी पण मसाला पण छान भाजला गेलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडंसं झाकण ठेवूया आणि आपल्याला ह्या वांग्यामध्ये ना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. थंड पाणी वापरू नका, थंड पाण्याने वांग्याची टेस्ट पूर्ण जाती. आता हे कोमट पाणी करून घेतलेले आहे मी. आता ते थोडं थोडं करून आपल्याला वांग्यामध्ये टाकायचं आहे. पहिलं थोडंच टाकणार आहे मी आणि झाकण ठेवून परत वांगं बारीक गॅसवर ठेवणार आहे आणि परत मग राहिलेलं पाणी कोमट त्यात टाकणार आहे. बघा, मी पहिलं थोडंच टाकते आणि तसंही कोमट पाण्याने तुमच्या ग्रेव्हीला कोणत्याही तरी खूप छान येते. थंड पाण्याने येत नाही तेवढी गरम पाण्याने येते. आता हे आपण झाकण ठेवून जवळजवळ 5 मिनिटासाठी हे वांगं शिजून देऊया. बघा, 5 मिनिटं झालेले आहेत आणि वांगं पण आपलं छान शिजत आले. राहिलेलं पाणी आपण अजून त्याच्यामध्ये ॲड करूया. तुम्हाला किती ग्रेव्ही पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. आता अजून आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान उकळी येऊन द्यायची, मग आपल्या वांग्याचा रस्सा, झणझणीत वांग्याचा रस्सा तयार होणार. आता आपण परत त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया आणि एक छान उकळी येऊन देऊया. बघू शकता इथं आपला वांग्याचा रस्सा तयार झालेला आहे झणझणीत. त्याचा बघूनच कळूनच येते तुम्हाला. बघा, आता शिजले का बघूया. बघा, छान शिजले. आपल्या इथं वांग्याचा रस्सा तयार झालेला आहे. आता आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये काढूया. बघा, झणझणीत असा वांग्याचा रस्सा गावरान पद्धतीने वांग्याचा रस्सा तयार झालेला आहे आणि हा भाकरीबरोबर अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कसा झाला होता ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता. मी दाखवलेल्या गावरान झणझणीत वांग्याच्या रश्श्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.